नाही म्हणजे आपलं घरातलं कार्य थांबणार नाही आणि आपले पैसे पण वाचतील. कसं आहे ते काय ग काय झालं? अग सौमित्र कळत नाहीये ग मला त्याच काही. काल दारू प्यायला येतो आणि रात्रभर घरी गेला नव्हता. मला काळजी वाटली यार, म्हणून मी फोन केला. तर काकांनी फोन उचलला आणि इतकं रूडली बोलले माझ्याशी. मला म्हणाले तुला काय करायचं आमचं आम्ही बघून घेऊ. ही काय पद्धत झाली का बोलायची? एक मिनिट एक मिनिट, काय चुकलं त्यांचं? बरोबर बोलले ते, तू कशाला पडतेस ह्याच्यात? हा म्हणजे तू अग अरे यार हे बघ हे बघ माई, मी जरी सौमित्राशी एंगेज्ड नसले तरी सुद्धा आम्ही चांगले मित्र राहूच शकतो ना. मैत्री खातर मी एवढी चौकशी करूच शकते. हो करू शकतेस ना, पण ते लोक चांगले आहेत म्हणून आपल्याशी भांडले नाहीत, नाही तर आपल्याला बोलणी खावी लागली असती. चल कुठल्या काळातल्या गोष्टी करतेस तू? हल्ली कोणी एवढा भाऊ करत नाही, सगळेजण लाईटली घेतात. बाई मैत्रेयी, काळ कुठलाही असला तरी माणसाची मनं अशीच असतात, दुखावल्या गेल्यानंतर ती अशीच वागतात. आणि माझं तर मत असं आहे की सौमित्रची फॅमिली अतिशय सुसंस्कृत आहे. मला नाही पटत आहे. आणि तू आकृतीशी जे काही बोललीस ना सौमित्रबद्दल, ते पण मला नाही पटलेलं. काय काय पटलं नाही तुला? म्हणजे मी काय बोलले? हेच की आकृती असेल सौमित्रसोबत, ठसका लागला तिला बिचारीला ऐकून. आणि तू उगाच तिच्या डोक्यात काहीतरी भरवू नकोस. अगं मी कुठं काय भरवते तिच्या डोक्यात? हा आता ते दोघे चांगले मित्र आहेत आणि अशा वेळेला मित्रच लागतो ना संगतीला, तेवढंच म्हणाले मी. कशाला लागते संगत? मला आहे का कुणी? तुला तुला आहे ना माताजी आहेत, मी आहे. तू जेलस होतीस का? चल काय काय काही बोलू नकोस. जेलस कशाला होईन मी? मी ना जेलस होते, मला फक्त एवढंच वाटतं. काय काय वाटतं तुला? हेच की आकृतीचा ब्रेकअप झालाय ना आत्ताच, तर मग तिने आता लगेच घाय घाय काय करू नये एवढंच वाटतं मला. नाही मला वाटतं तेवढी शहाणी आहे ती, आणि तिला काही वाटलं तरी सौमित्रला नाही ना तसं काही वाटणार, कारण त्याचं तर आत्ता आत्ता ब्रेकअप झालंय बिचाऱ्याच. हा त्याला नाही वाटणार असं काही, सौमित्रला नाही वाटणार असं काही. मग काय तर तू उगीच काळजी करते ना, छोड दे. काय आडवडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठं काय मला काय झालंय, मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखर पुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्रवाणी दिसता आज दोघ. खरंच मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय का मी कमी स्वप्नात. मी तू प्लीज अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग
एक्साइटेड. प्लीज सिट डाउन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव. अबे या हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार. म्हणजे नाही असं ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय ते जरा असं इथे. ओके